पुढचा जो विषय आहे तो युवा वर्गातील ताणतणाव मुक्ती आणि छंद जोपासना बरेचदा असं होतं की हा अभ्यास करत असताना मला मगाशी प्रश्न आले त्यातही किंवा कालही आलेल्या प्रश्नांमध्ये अनेकदा असं जाणवलं या प्रश्नात असे प्रश्न होते की असं कधी वाटलं का की हे सगळं सोडून द्यावं असं कधी वाटलं का की हे सगळं आपण का करतोय पूर्णतः नैराश्य अनेकदा अपयश आणि हे सगळं आल्यानंतर खचून जाण्याची भावना जी निर्माण होते की या भावनेतून जर का वर यायचं असेल तर या तणावातून मुक्ती मिळवायची असेल या तणावातून जर का मुक्ती मिळवायची असेल तर काय करायला पाहिजे आणि या विषयावर आपल्याकडे आज दोन वक्त्यांचं भाषण होणार आहे त्यातले माननीय विजयकुमार फडसाहेब आहेत ते, ते आपल्याला इथे प्रत्यक्ष बोलतील आणि त्यानंतर अनिल औचट डॉक्टर अनिल औचट यांचं मुद्रित ध्वनिमुद्रित भाषण आपल्याला ऐकायला मिळेल मी फडसाहेबांना विनंती करतो की कृपया त्यांनी या विषयासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं मी माननीय पोपटराव पवारसाहेबांना विनंती करतो कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून विजयकुमार फोडसाहेबांचा सत्कार करावा गेल्या वर्षीतल्या संमेलनातलं अध्यक्षीय भाषण आपण सगळ्यांनी ऐकलं असेलच त्यामुळे ते त्यांच्याकडनं खूप चांगले विचार आपल्याला ऐकायला मिळतील माननीय विजयकुमार फोडसाहेब आपल्या उंचीनुसार माईकची सुद्धा ऍडजस्टमेंट करावी लागते बरं का आपली आपली उंची आपण ओळखायची आणि त्याच्याप्रमाणे सगळ्याच गोष्टीची ॲडजस्टमेंट करायची तर सर्वच्या सर्वापर्यंत पोहोचता येतं स्वाधक स्वागताध्यक्ष पोपटरावजी पवार सर या संमेलनाचे अध्यक्ष नाईकवाडे सर संयोजक आनंद पाटील सर वैशाली पाटील मॅडम आणि त्यांचा सर्वसमूह आणि अधिकारी होण्याच्या मार्गावर असलेले आपण सर्व विद्यार्थी मित्र हो आहात ना अधिकारी होण्याच्या मार्गावर आवाज फार बारीक येतोय फार कमी लोक होणार आहेत असं दिसतं वा छान आम्ही तुम्हाला फक्त लोटायला आलोय त्या मार्गावरून जोरात बाकी तुम्ही पुढे चालायचं आहे आता दोन तीन भाषण आपणही ऐकली मी ऐकली कुठूनही घेता येईल तसं घेण्याचा प्रयत्न करावा असा सूर दोन आय एस ऑफिसरने सांगितलं कसं घ्यायचं बघा उदाहरण म्हणून आपण थोडंसं बॅनरकडं बघूया त्याच्यावर पोपटराव पवार एक नाव दिसतं आपणाला दुसरं नाव आनंद दिसतं आणि तिसरं रंगनाथ बरोबर आहे ना पोपटासारखं घ्यायला शिकलं तरी चालतं जे शिकवलं ते परफेक्ट जसे आस तसं भारताचे पहिले पंतप्रधान कोण जसे असतसं पहिले राष्ट्रपती कोण जसे असतसं चालेल आणि नंतर मग रंगायचं अभ्यासामध्ये रंगायचं रंगलं की नाथ होतो नाथ होणं म्हणजे स्वतःचा सांभाळ करण्याची क्षमता असणारा आणि दुसऱ्या अनाथांना सांभाळणारा त्याला नाथ असं म्हटलं जातं म्हणजे स्वतःचं रंगले ना अभ्यासामध्ये तर नाथ होता येतं नाथ व्हावं आणि ज्याला अभ्यासामध्ये रंगता येतं ज्याला नाथ होता येतं त्याला आनंदासाठी काही वेगळं शोधावं लागत नाही आणि ह्या तिघांचा संगम व्हावा अर्थात आपल्याला विजय मिळावा म्हणून मी विजय उभा आहे आपल्याला शोध आपला घ्यायचा स्वत मी कोण आहे आपल्याला मी कोण आहे कळलं ना जग अवघड नाहीये जगाचा परिचय करून घेणं अत्यंत सोपं आहे स्वतःचा सो परिचय करून घेणं अतिशय अवघड आहे आणि हे अवघड काम आपणाला करायचं की मी कोण आहे माझ्यात क्षमता आहे का होण्याची आहेच आपण स्टडी सर्कलमधील जे मासिक आहे त्याचं पहिलं पान उघडल्याबरोबर प्रेरणा म्हणून एक लेख वाचत असाल तो प्रेरणा लेख मी लिहित असतो डॉक्टर विजयकुमार फड म्हटल्यानंतर तुम्हाला आहे असं माहीत नसावं पण तो, नसा तो मीच आहे आता माहीत झालं ना नाही फक्त पाहिलं आहे तुम्ही फक्त आता ऐकायचं आहे तुम्हाला जाणून घ्यायचं की कोण आहे तर आपणालाही शोध घ्यायचे आणि आपणाला दाखवून द्यायचं की मी कोणीतरी आहे आणि ही प्रेरणा देण्यासाठी मी आपल्यापर्यंत आलो आहे त्याची सुरुवात आपण आपल्यापासून करायची आहे हालते मुवमेंट आहे काहीतरी शिक्षक शिस्तक्षमता आणि कर्तव्य याला आपण शिक्षक असं म्हणतो बरोबर आहे टीचर टॅक्ट एनर्जी ॲक्टिवनेस कॅरेक्टर इगरनेस रेग्युलॅरिटी याला टीचर असं म्हणलं जातं मग विद्यार्थी म्हणजे काय मी म्हणजे कोण आपण म्हणजे विद्यार्थी आहात वी म्हणजे विवेक संपन्न ज्याच्यामध्ये विवेक आहे ज्याच्यामध्ये तारतम्य आहे सत्य असत्य ज्याला कळतं तो वी विद्यार्थ्यामधला वी जसं आपण शिक्षकाची परिभाषा केली टीचरची परिभाषा केली अगदी त्याप्रमाणे विद्यार्थ्याची आपली पण परिभाषा करूया हो। वी वी हो। की आपण कोण आहोत वि म्हणजे विवेक संपन्न आपण विवेकशील आहोत सत्य असत्य कळतं चांगलं वाईट कळतं कळावं त्यासाठी वी आलेलं आहे दुसरा वीचा अर्थ आहे विश्वासू शंभर टक्के विश्वास असला पाहिजे आपला आपल्यावर आपला ज्याचा स्वतःवर विश्वास असतो त्याला घाबरण्याचं कारणच नसतं आणि तिसरं महत्त्वाचं वी म्हणजे विधाता स्वतःचा ईश्वर स्वतःचं नशीब आपण घडवायचं त्याचं नाव आहे वी विद्यार्थी द द म्हणजे दनकट दमदार या म्हणजे यातना सहन करणारा आड्याडचणीवर मात करणारा संकट सहन करणारा परिस्थितीला तोंड देणारा र म्हणजे रमणारा रणांगणावर उभा असलेला स्पर्धा परीक्षा रणांगणच आहे त्या रणांगणावर उभा असलेला स्वत रचना करणारा स्वतःच्या जीवनाची रचना करणारा त्यासाठी र आलेला आहे त्याच्यामध्ये आणि थी म्हणजे ज्याला एवढं सगळं करता येतं तो थिरावतो थिरावणं म्हणजे स्थिर होणं जीवनामध्ये स्थिर होता येतं त्याचं नाव आहे विद्यार्थी <laughs> आता आपण आपल्या आपल्याकडे बघायचे की खरंच माझ्यामध्ये एवढे गुण आहेत का माझ्यामध्ये म्हणजे तुमच्यामध्ये तुझं आहे तुझं पाशी तरी तू जागा चुकला शे शंभर टक्के प्रत्येकाकडे हे आहे आणि ते शोधायचं आहे आपल्याला आपल्यामध्ये आहे का शोधायचं आहे आणि ज्याला स्वतःचा शोध घेता येतो त्याला जगाचा शोध अवघड जातं हे माझं प्रामाणिक मत आहे प्रेरणा मासिक मासिकातला प्रेरणा लेख वाचल्यानंतर बरेच मुलं मुली विद्यार्थी मला फोन करतात विचारतात योग बघा ना नेवाशापासून थोडं पुढे येत थो होतो माळशिरसमधून एका मुलीचा फोन आला आणि ते काय म्हणते सर आमच्या कास्टला एकच जागा निघाली आहे आमच्या जातीसाठी आमच्या प्रवर्गासाठी एकच जागा निघाली आहे मग मी म्हणलं काय करू मॅडम मी तर मी फॉर्म भरू का नको मला सांगा ना एकच जागा निघाली आहे तर म्हणलं तुला किती जागा पाहिजेत <laughs> आपल्याला कळलं अरे तुला एकच जागा पाहिजे ना मग किती निघाली ही कशाला बघतो एक निघाली पुरे झाली शंभर नको की पन्नास नको जी निघाली ती माझ्यासाठी आहे संपलं आणि जर तुला पन्नास जागा निघाव्यात शंभर निघाव्यात आणि मग पन्नास लाख बसणार आहेत ना पंचवीस लाख बसणार आहेत त्यांनी घेणार नाहीत का म्हणजे एक जरी निघाली तर ती माझ्यासाठीच आहे मीच मिळवणार ही जिद्द जोपर्यंत आपल्यात येत नाही तोपर्यंत विद्यार्थी होण्याला अर्थ नाही आणि हा अँगल आपल्याला ठरवायचा आहे स्वामी विवेकानंदाचं उदाहरण आपण ऐकलं असेल नरेंद्र ज्यांचं नाव होतं पाचवीला असताना त्यांना साठ प्रश्न दिली आणि वर लिहिलं सुरुवातीला सूचना कोणतेही पन्नास प्रश्न सोडवा कोणतेही पन्नास प्रश्न सोडवा दिले होते साठ नरेंद्राने स्वामी विवेकानंदाने साठही प्रश्न सोडवली आणि सूचना लिहिली कोणतेही पन्नास तपासा ही, ही एकाग्रता आहे प्रचंड एकाग्रता प्रचंड आत्मविश्वास येस yes, आय एम हंड्रेड पर्सेंट राईट right. आपण पाहतो नऊ पैकी किती सोडायचे और किती आहे चान्स किती आहे अरे कशाला पाहिजे चान्स एक तरी एक दोन तर दोन पुरे झाला एक एक जागा निघाली पुरे झाली साठ साठच्या साठचं उत्तर येईल और मधलं बघणारच नाही मी काय बघायचं त्याला सन 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 ह्याकडचं त्या कड्याला तुम्हाला पुस्तकं लिहायला परीक्षा घेते का परीक्षेमध्ये पुस्तकं लिहायला लावतात तुम्हाला अरे लिहिलेले पुस्तकं वाचायची दुसऱ्याने लिहून ठेवलंय कष्ट करून लिहून ठेवलंय फक्त वाचायचं आहे लिहायचं नाही तुम्हाला एवढा ताण कशाला येतो मग सांगितलं तणावमुक्तीच्या अनुषंगाने बोलावे तुमचं वय आहे का ताण यायचं माझ्यासारखं वैशाली पाटील मॅडमसारख्याला ताण आला तर ठीक आहे समजू शकतो आम्ही तुम्हालाही ताण येतो अभ्यासाचा ताण आला असेल असंच असेल ना ज्या जिल्ह्यामध्ये आलो त्या जिल्ह्यामध्ये नेवासा आहे खूप सुंदर ठिकाण आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी तिथे ज्ञानेश्वरी सांगितली सच्चिदानंद बाबाने लिहिली शके बाराशे बारोत्तरे टीका केली ज्ञानेश्वरे तर व सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला असे सुंदर रम्य स्थान तिथे आहे त्या ज्ञानेश्वरीबद्दल नाथ महाराज असं म्हणतात भावधरून या वाचित ज्ञानेश्वरी कृपा करी हरितयावरी कशी वाचायची भावधरून वाच भावधरून वाच।, वाच भाव म्हणजे श्रद्धा भाव म्हणजे भक्ती भाव म्हणजे प्रेम भाव म्हणजे किंमत तुम्हाला अभ्यास करायचा आहे ना तर भाव धरून करा किंमत करून करा श्रद्धा ठेवून करा प्रेम ठेवून करा विश्वास ठेवून करा ये शंभर टक्के मिळेल भावच नसेल तर रात्री वाचला काय आणि सकाळी वाचला काय काय फरक पडतो जशाच तसं पाचच मिनटं झोपतं म्हणतो आपण पाच मिनिटांना उठो कोण उठवायला गुत्त घेतलंय तुम्हाला अशी कशी झोप येते झोप येतेच कशी ठरवून टाका ना झोपायचं नाही चार तासाच्यावर झोपणार नाही ठरवून टाका कमांड टू युअर सेल्फ अरे दुसऱ्यावर सत्ता गाजवता येणार अतिशय सोपं आहे स्वतःवर सत्ता गाजवता येईल ना अतिशय अवघड आहे आणि ज्याला स्वतःवर सत्ता गाजवता येत नाही त्याला दुसऱ्यावर सत्ता गाजवण्याचा का काय अधिकार आहे हो आधी केले मग सांगितले अगोदर करा आणि मग सांगा जगात अवघड असं काहीच नाही आहे जगात अवघड असं काहीच नाही सगळं सोपं आहे ओले मुळभेदी खडकाचे अंग ओले मुळभेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी असं सा जगद्गुरु तुकोबार आहे म्हणतात तुम्ही किल्ला पाहिला असेल सिमेंट कॉन्क्रीटची मोठी मोठी जुने घरं पाहिले असतील बंगले पाहिले असतील त्या उंच बंगल्यावर किंवा कुठेतरी सिमेंट कॉन्क्रीटमध्ये किल्ल्यावर जुन्या पिंपळाचं झाड आपणाला दिसतं उगवलेलं सिमेंट कॉन्क्रीटमध्ये त्या पिंपळाच्या झाडाचं बी किती लहान असतं मोहरी इतकं लहान असतं तिथं पडलेलं असतं कावळ्याने कशांतर खाऊन त्याच्यामध्ये संडाच्या माध्यमातून तिथं पडलेलं असतं आणि ते बी तिथं उगवतं तुम्ही जर छिद्र पाडायचं मशीन घेऊन जरी म्हणलात ना तर एखाद वेळेस छिद्र पडत नाही पण ते बी उगवतं ओले मूळ भेदी खडकाचे अंग त्या खडकाच्या अंगाला भेदत जातं ते इतकी मऊ मूळ असते त्याच्यामध्ये शिरते त्या किल्ल्यामध्ये दगडामध्ये धोंड्यामध्ये त्या सिमेंट कॉन्क्रीटमध्ये शिरते आणि हिरवगार झाडवर आपल्याला दिसतं काय आहे सातत्य आहे त्या झाडाचं त्याचा प्रयत्न आहे तो की मला याच्यात शिरायचंय मला मोठं व्हायचंय मला वाढायचंय मला वाढायचंय वाढायचंय तुम्हाला कुठं शिरायचंय हो सिमेंट कॉन्क्रीटमध्ये थोडं शिरायचंय आहे शुद्ध एकदम मऊ कागदात आहे तुम्हाला कागदात ती भोग पाडून नाही शिरायचं फक्त डोळ्याने पाहायचंय त्याला मनात घ्यायचंय जमा करायचंय आणि विचारलं की द्यायचंय काही विचार घेऊन टाक काही विचार, विचार? द्रोणागिरी उचलायचा तिथून फलाना फलानं औषध घेऊन या हनुमंतरायाला सांगितलं ते म्हणजे कुठं शोधत बसता सगळी द्रोणागिरीच उचलली बरोबर आहे ना घ्या आता तुम्हाला काय पाहिजे ते पुरा द्रोण स्टडी सर्कलचा पुराच्या पुरच पाठ करून टाकू आपण काय फरक नाही पडत काही विचारू दे ना चा पूरा चा पूरा हे घे तयार आहे द्रोणागिरीच आणली डोक्यामध्ये अवघड काहीच नाही आहे तुम्ही म्हणाल की आता तुम्ही घडलात म्हणून सांगताय मी मला स्वतःलाच घडवलं आहे तुम्हाला सुद्धा स्वतःच घडावं लागणार आहे बरेच लोक तुमच्या विद्यार्थी ग्रामीण भागातले असाल अस नदीला पूर येतो शेतातली जनावरं त्या नदीच्या पुरातून काठावर येतात जनावराला पोहण्यासाठी कोणी प्रशिक्षण दिलेलं पाहिलं का हो पाहिलं कसं पोहावं नदीच्या नदीच्या प्रवाहातून पोहून पलीकडं कसं जावं हे जनावरला कधी शिकवलं आहे का त्याचे पाय खांब्यासारखे असतात बघा शरीर तर आपल्यापेक्षा दहा पाच पट जड असतं पाण्यात जेव्हा पडतं ना ते घर घर घरघर असं पोहत काठाला जातं जातं की नाही जात बुडून जनावर मेलं का कधी कुठे नाही माणसं बुडून मरतात शरीर हलकं आहे हाताला पंजे आहेत पायाला पंजे आहेत पोहतायेत सनसन बुद्धी आहे त्या जनावरला बुद्धी पण नाही खांब्यासारखे हात पाय असताना एवढं मोठं शरीर पाण्यातून वाहून पलीकडे घेऊन जातं पोहून पलीकडे जातं कोणी शिकवलं त्याला त्याला एकच कळतं की मला काठावर जायचं काठावर म्हणजे काठावर बाकी त्यांना काही विचार करत नाही कुठला इतका दांडगा आत्मविश्वास इतका पक्क ध्येय की मला काठावर जायचं अन्यथा मी बुडून मरेन आणि माणसाला कुणीतरी वाचवी कुणीतरी वाचील हातवरी काढतं बुडून मरत कोणी <laughs> नाही वाचवणार कोणी तुमचा हात धरायला नाही कारण तुम्हाला मग त्यांना माहिती आहे तुमचा हात धराला की तुम्ही गळ्याला पडतात तेही जातं आणि हेही जातं बघा तुम्ही प्रयोग कोण एखाद्या आय एस ऑफिसरला आय पी एसला म्हणा की सर कोणते प्रश्न पडतील युपीसला सांगाल का फोनवर ए कशाला फोनवर बोलतो समक्ष भेट म्हणील का नाही म्हणणार कारण त्याला माहिती ही गळ्याला हात घातले कुठंच टेपिंग झालं हेही गेलं तेही गेलं म्हणून कुणाकुणाच अपेक्षा करू नका अपेक्षा करायची आहे ना तर स्वतःकडून करा फक्त स्वतःकडून करा अपेक्षा आप आपल्याकडनं करा जीवन खूप सुंदर आहे यश मिळवणं आहे अवघड अजिबात आहे अवघड काय आहे तुझी मानसिकता अवघड आहे तुझ्या डोक्यामध्ये नको ते आहे महाभारत डोळ्यासमोर आणा धनुरुद्धेच्या परीक्षा घेणं चालू होतं पाच पांडव आणि शंभर कौरव असे लाईननं उभे होते एका झाडावर एक पक्षी बांधला होता त्या पक्ष्याचा डावाडोळा उडाय उडवायचा होता बाणाने छेद करायचा होता उभी राहिली कौरव सैन्य गुरुद्रोणाचार्याने विचारलं दुर्योधना काय ते त्यामुळे गुरुदेव हिरवगार झाड दिसतं चला बाजूला व्हा दुशासना काय दिसतं निळं आभार दिसतं बाजूला व्हा असे सगळे एकशे चार संपले शंभर अधिक चार शेवटी अर्जुनाचा नंबर लागला अर्जुनाला विचारला अर्जुना काय दिसतं पक्षाचा डावा डोळा दिसतो गुरुदेव विजयी भवा काय दिसत होतं अर्जुनाला फक्त ध्येय तुम्हाला दिसतो हो का नाही डावा डोळा कुणाचा कळलं ना हिला त्याचा दिसतो त्याला हिचा दिसतो हे दोन डावे डोळे इकडा दाबला की तिकडला उघडा होतो आणि तिकडला दाबला की इकडं उघडा होतो बरे रे तुम्हाला एकमेकीचे डोळे दिसतात मायबापाचे काय दिसत नाहीत पाठीमागं फिरून बघा ना कशा आशा लावून अशा वासून बसलेत मायबापाचे डोळे आशा लावून असे वाचून बसलेत तुमच्याकडे बघत बहीण भावाचे डोळे तुमच्याकडे आस बस लावून बसलेत की लेकरू पुढे आहे आय एस होईल आय पी एस होईल डेप्य कलेक्टर होईल डीवाय एस पी होईल मोठा होईल चांगला होईल त्या डोळ्याला कुणी पाहावं पुढचेच डोळे का दिसतात मागचे डोळे का दिसत नाहीत लक्षात आलं का आपल्या की मागं फिरून बघायला शिका की आशावादी डोळे आहेत आणि त्या डोळ्याला जर तुम्ही आंधळ करणार असेल ना तुमच्या इतका दुष्ट आणि पापी कोणीच नाही जगात तुम्ही स्वतःवर अन्याय नाही करत जन्म देणाऱ्या मायबापावर ज्या समाजाचं ऋण तुमच्यावर आहे ज्या देशामध्ये दे जन्माला आला त्याच्यावर सुद्धा तुम्ही करता अन्याय करताय आणि अन्याय करण्याचा अधिकार कोणालाही नाही आहे स्वतःवर सुद्धा नाही हारलं की म्हणतात मी आत्महत्या करीन आत्महत्येसारखं महापातक नाही आत्महत्या करण्याचा तुला अधिकार नाही तुला जन्म आम्ही दिला आहे लहानाचं मोठं केलं आहे जबाबदारी आमची आहे आणि तुझ्यावर आता सांभाळण्याची जबाबदारी तुझ्यावर पण आहे म्हणून तिकडं पण बघा बघितलं पाहिजे फिरून म्हणून अर्जुनाच्या पक्षाला अर्जुनाला जसं पक्षाचा डावादुळा दिसला तसं तुम्हाला एम पी सीचं ध्येय दिसलं पाहिजे की ती जागा माझ्यासाठी मी करणार आहे फुला व्हायचं आहे व्हायचं आहे म्हणजे व्हायचं आहे न व्हायला काय झालं हो विचारून विचारून काय जगाच्या पलीकडलं काय विचारलं जाणार आहे रात्रंदिवस एक करू शकतो ना आम्ही साध्य करू शकतो ना वाचून पाठांतर करायचे करायचं डोक्यात ठेवायचे त्याला काय ओझं लागतं का, लाग का। मग डोक्यात जर ठेवायचे तर नको ते काढून टाकावं लागेल तुम्हाला जर फडसाहेबाचं भाषण खूप चांगलं वाटलं आणि तुम्ही जर म्हणलात की तुमचा मोबाईल नंबर द्या आम्हाला कधी तर कॉन्टॅक्ट करता येईल दिला नंबर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही टाकला पटपट पटपट चौऱ्याण्णव दोनशे बावीस सोळा चारशे अठ्ठेचाळीस आणि मधून मेसेज आला युअर मेमरीज फुल काय करता काय काढून टाकता कुणाला काढून टाकता नको त्याला किंवा जो डोक्याला ताण आहे कचरा आहे खराब आहे त्याला काढून टाकता बरोबर आहे ना म्हणजे मोबाईलमध्ये जर एखादा चांगला भरायचा असेल तर तुम्हाला नको ते काढून टाकावं लागतं अगदी त्याप्रमाणे तुमचं डोकंसुद्धा मोबाईल आहे चालतं बोलते मोबाईल आहात तुम्ही त्याच्यामध्ये जर चांगलं भरायचं असेल ना ते नको ते काढून टाका <laughs> तो असा ती तशी तीन फलांनी दिसली हा असा दिसला हे जे डोक्याने भरले ना गच सगळे काढून टाका ते एकदम कोरक करकरीत करून टाका मस्त चांगलं भरून टाका की भारताचे पंतप्रधान कोण राष्ट्रपती कोण पहिले मुख्यमंत्री कोण फलाना काय एस टू ओ फोर कशाला म्हणतात ए प्लस बीच्या कंसाचा का, वर्ग काय ना पाठांतर खूप सुंदर आहे मजा येते वाचत्यावेळेस मजा येते जर लक्ष घातलं तर कुठं नाही अभ्यास करायचा तुम्हाला जर सांगितलं ना नावावरून बघायचं तेवढ्या दृष्टीनं बघायचं सगळं लक्ष त्याला सुरुवात होतं संमेलनाला निघालात नेवाशावरून निघालात पारनेरवरून निघालात पुण्याहून निघालात बसमध्ये बसलात बसमध्ये चढल्याबरोबर आपण बघतो तुम्हीकडे बसायला चान्स आहे नाही बघायचा चान्स वेगळ्या दृष्टीने चान्स बघायचा आपल्या बाजूला एखादा म्हातारा किंवा म्हातारी जरी बसली असेल तरी चालतं तिथे हे नाही काढायचं दोऱ्या लावून असं हलायचं नाही गाणी ऐकत फार बेकार वाटतं हो हल लागले डुल लागले ना फार घाण वाटतं म्हणजे काय बुद्धिभ्रष्ट झाली काय माणसाचे असं वाटतं बघणार हलवायचं स्वतःला हलायचं नाही हलवायचं कसं हलवायचं जर म्हातारा जरी बाजूला बसला असता तरी विचारायचं बाबा कोण्या गावचे आपण तो म्हणेल फलाण्या फलाण्या गावचा बाबा काय पेरलं शेतामध्ये कापूस लावला बाबा कोणत्या जातीचा लावला फलाण्या जातीचा बाबा कोणता रोग पडला लाल्या रोग पडला कोणता औषध मारतात बाबा त्याच्यावर अरे किती प्रश्न झाले हो प्रॅक्टिकली पाठांतर झाले का नाही झाले कुणी शिकवावं तुम्हाला हे पण झालं शंभर रुपये भरायचे नाही इसूच रुपयाचं कार्ड टाकायचं आहे पंधराच रुपयाला चार्ज होतो पंधरा रुपये तुझ्या कष्टाचे आहेत का वीस रुपये तुझ्या कष्टाचे आहेत का घरचे उपाशी मारतो माय बा पण तुला बारकी करून पाठवतो ती कुणी बघावं म्हणून एक रुपयासुद्धा फालतू खर्च करायचा नाही एक मिनटसुद्धा वाया जाऊ द्यायचा नाही गेलेला कुठलाही वेळ आयुष्यात परत येत नाही येत नाही म्हणजे येत नाही काही पोरं म्हणतात माझं एकाच मार्कवून गेलं मी आता पुण्यनगरी पेपरमध्ये आनंद लहरी म्हणून एक सदर चालवते रोज असतं संपादकीय पानावर कधी पेपर मिळाल तर वाचून बघा पुण्यनगरीमध्ये महाराष्ट्रभर दररोज संपादकीय पानावर आनंद लहरी नावाचा सदर आहे त्याच्यामध्ये मी हे लेख लिहिला की एकाच मार्काहून गेलं कसं जातं एका मार्काहून एस पी गेले एका मार्काहून किती खोटं बोलता रे माय बापाला डेप्टी कलेक्टर एका मार्काहून गेलं ठीक आहे डेप्टी कलेक्टर गेलं डीवायस पी गेलं तहसीलदार व्हायचा होतास ना मग व्हिडिओ व्हायचा होतास ना मग म्हणजे काही होत नाही ते भोळी माणसा येऊन सांगतात आता मला साहेब आमच्या लेकराचं दोन वर्ष आलं बॅड लग चालय एकाच मार्काहून चाललंय म्हणजे ही फसवणूक आहे आईवडिलांची फसवणूक नव्हे स्वतःची फसवणूक आहे जीवन अंधकारमय करतोय आपण पुन्हा दुसऱ्याला सांगताळा माझं एकाच मार्काहून गेलं दुसरा म्हणतं माझं दहाच मार्काहून गेलं अरे एका मार्काहून गेलं काय आणि दहा मार्कावरून काय गेलं गेलं गेल। प्रश्नच नाही संपलं थोडक्यात गेलं तरी गेलंच मोटरसायकलवर फिरताच काल स्कूटीवर फिरत आहे कारमध्ये फिरत आहे तुम्ही बरेच लोक जेव्हा चौफुली येते ना चौक कोण येतो ना तेव्हा तिथे ते लाईट चालू असतात हिरवे लाल ते तासावर चालतात का हो सिग्नल कशावर चालतात सेकंदावर चालतात गुड सेकंदावर चालतात चार तीन दोन दोन सेकंद तोपर्यंत जर गाडी पुढे काढली तर काय होईल बाजूने लगेच सिट्टी मारतं ऐक उभी कर पाचशे रुपये दंड किती वेळाचा दंड आहे हा दोन सेकंदाचा कळलं ना तुम्हाला आपले किती सेकंद जातात दहा रुपयाचे पोहे खाऊ घालतो म्हणलं दहा रुपयाचं भजे खाऊ घालतो म्हटलं की निघाला मित्रासोबत काय भजे खायला चालू चहा प्यायला <laughs> अरे दहा रुपयाच्या भजेसाठी तासभर घालतोस कळू द्या ना कशाला जायचा चहा प्यायला नाही त्याला वाईट वाटू नये आणि वाटलं तर वाटलं त्याला काय वाटायचं मला काय देणे नाही मला काय वाटावं हे मला कळलं पाहिजे ना म्हणून त्याचा विचार नका करू तिचा विचार नका करू स्वतःचा विचार करा मला काय वाटतं मला काय घडायचं हे आपण ठरवा कारण गेलेला वेळ आयुष्यात कधीच परत येत नाही इव्हन गॉड कॅनॉट चेंज इन द पास्ट होऊन गेलेल्या घटनेमध्ये ईश्वरही बदल करत नाही करू शकत नाही गेला गेला म्हणून प्रत्येक सेकंदाचा टायमिंग झालं पाहिजे की इतक्या वाजता उठेन फला करेन टाईम टेबल तू ठरवून टाक तुझा स्वतःचा दुसऱ्याला चा? काय विचारायचं आहे काय करून काय विचारायचं आहे तुमच्यासमोर बसलेला मी काय फार मोठाही वाटतंय का तुम्हाला अजिबात नाही चाळीस टक्के मार्क आहेत दहावीला फक्त चाळीस टक्के माझ्या गावातून फक्त एकटाच पास झालो मी दहावीला आणि दिस इज ऑन रेकॉर्ड तुम्हाला काही लबाड सांगत नाही मी मी कसा घडलो हे मी सांगणारच नाही तुम्ही ओळखा मी कसा घडलो ते आणि तुम्हाला कसं घडायची दिशा तुम्ही ठरवून टाका मशी राखत होतो दोन रुपये महिन्यानं एक मशीला दोन रुपये सहा मशी होत्या शेताहून परत आलो वडिलांना कळलं की पोरग पास झालं चाळीस टक्के मार्क घेऊन आल्याबरोबर म्हणजे बाळा येऊ म्हणून पाठीवून हात लावला अर्धा हात शर्टावर अर्धा हात पाठीवर उघड्या अंगावर कारण पाठीवरचा शर्ट फाटलेला होता अंडरवेअर बनेन मला अकरावीला मिळाली तोपर्यंत अंडरवेअर बनेन मला माहिती नव्हती पट्टापट्टी चड्डी होती जी तुम्ही आज हात सुद्धा वापरत नाही गरिबीच तशी होती त्या काळामध्ये मला चांगलं आठवतं जेव्हा वडील पाठीवर हात लावला अर्धा पाठीला लागला अर्धा शर्टाला लागला कारण पाठीवरचं शर्ट फाटलेलं होता वडील काय म्हणाले बाळा आता आपणाला अकरावीला आता आपणाला अकरावीला चाळीस टक्क्यापेक्षा कमी नाही घ्यायचे कोणाला आपणाला म्हणजे काही बापालाच परीक्षा द्यायची होती पण बापाची माझ्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होती आपणाला म्हणजे काय मी तुझ्यासोबत आहे आपणाला कमी नाही घ्यायचे शेचाळीस टक्के घेतले अकरावीला पुन्हा वडील म्हणाले बाळा आपल्याला आता बारावीला याच्याहून कमी नाही घ्यायचे मी तुम्हाला अभिमानानं सांगेन की माझ्याकडे आज तेरा डिग्री आहेत सातमध्ये मेरिट आहे माहितीच्या अधिकारात पी एच डी केली आणि एकोणीसशे त्र्याण्णवच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रामध्ये डेप्टी कलेक्टर म्हणून टॉपर आहे आतापर्यंत साडेआठ हजार लेख लिहिलेत वेगवेगळ्या वृत्तपत्रातून कीर्तनकार आहे प्रवचनकार आहे शेतकरी आत्महत्येच्या विरोधामध्ये धोतर फेटा शर्ट घालून गळ्यात विना घेऊन कीर्तनं करत फिरतो काय नाही करता येत जगात सगळं करता येते जग तुझ्यासाठीच आहे कधी जग तुझ्यासाठी आहे जेव्हा तू, तू तुझ्यासाठी होशील तेव्हा आणि या वयामध्ये तू तिच्यासाठी तो ते ती त्याच्यासाठी झाली की गेलं सगळं आता मला हे सांगा पोरगा पुरीला बघतो पोरगी पोराला बघते हे तुमचे काम आहेत का हो ते आमची कामं आहेत <laughs> हो ना कारण माझ्या मुलाला मुलगी बघणं बापाचं काम नाही आहे का माझ्या पुरीला पोरगं बघणं बाबाचं काम नाही आहे का मग आमचे काम आम्हाला करू द्या ना तुमचे कामं तुम्ही काम करा ना तुमचा अभ्यास करणं काम आहे तुम्ही ते सोडून देता आणि आमचे कामं करत बसता आमच्या वयात येता लगेच झालं ना मग गेलं ना वाहिलं ना मग हो <प्रावाँ> <प्रावाँ> नका न रे तुम्ही तुमच्या तुमच्यामध्ये राहा आणि काय लागतं रे एखाद्याच्या मागं किंवा एखाद्याच्या मागं काय लागते ग तू पास हो ना नोकरी लागू दे ना बघ कशी लाईन लागते तुझ्या मागं नाही ते त्याला दम दमकुटे तुम्हाला आताच दमवून जायचंय सगळं नका करू जे ध्येय आहे ते ध्येय आहे कुठूनही शिकावं जिद्द जर असेल तर मार्ग सापडतो व्हेर इज अ विल देर इज अ वे इच्छा ते मार्ग आणि जगात अवघड काहीच नाही केल्याने होत आहे रे त्याआधी केलेच पाहिजे असाध्य ते साध्य करीता असा आहे असं कारण अभ्यास तू का म्हणे अभ्यास करायचा वाचन नव्हे लिखाण नव्हे अभ्यास वाचन लिखाणाच्या पुढची पायरी अभ्यास ज्याच्यामध्ये चिंतन हा विषय मोडतो चिंतने नास तशी चिंता तुम्हाला ताण्याचं काय कारण आहे चिंता करण्याचं काय कारण आहे चिंतन करा ना चिंता नका करू चिंतन करा आणि जर चिंतन केलात ना चिंता आपोआप नाश पावते नष्ट होऊन जाते चिंतने तसे चिंता काय वाचलो कुठलं वाचलो कोणत्या पानावरतं डावीकडे होतं का उजवीकडे होतं या पानावर होतं का त्या पानावरतं कोणत्या लेखकाच्या पुस्तकात आहे या पुस्तकात ते म्हटलं आहे त्या पुस्तकामध्ये ते म्हटलं आहे कळलं पाहिजे ना चाळीस टक्के मार्क घेतलेला माणूस बी कॉम झाल्यानंतर वडिलाला वाटू लागलं की आणि सी डब्ल्यू ए केलं पाहिजे सी ए झालं पाहिजे त्या काळामध्ये गेलो हैदराबादला शिकायला परिस्थिती अतिशय हलाखीची एका कपडे धुणाऱ्या माणसाकडे कामाला लागलो दिवसभर कपडे धु धुवायचे संध्याकाळी कामाला जायचं संध्याकाळच्या वेळेस कॉलेजला जायचं का नाही करतायत केल्यानंतर काही होऊ शकतं चोवीस तास धुंद मात्र तुमच्या अभ्यासाची राहिली पाहिजे घार फिरे आकाशी चित्त तिचे पिलापाशी कुठेही ना कुठे जाऊ मित्रात जाऊ मैत्रिणी जाऊ गाडीत जाऊ घोड्या जाऊ सिनेमा बघायला जाऊ बिलकुल तिथंसुद्धा एम पी सीचा अभ्यास करू तो तिला कसा धरतो हा तिला कसा धरतो ते एकमेकाला कशी धरून नाचतात नाही बघायचं त्याचा डायरेक्टर कोण आहे सेन्सार बोर्ड म्हणजे काय सेन्सार बोर्डाचे अध्यक्ष कोण आहेत चित्रपटाला कुठला पुरस्कार दिला जातो पहिला पुरस्कार कोणाला मिळाला सध्याचा पुरस्कार कोणाला मिळतोय याचा अभ्यास करायचा तिथे गेल्यानंतर लक्ष देऊन करायचा आनंद घेतसुद्धा अभ्यास होतो म्हणूनच आनंद घेत आनंद सर आनंदाने अभ्यास करायला होता तुम्हाला जीवन आनंदासाठीच आहे आणि मजा किती सुंदर आहे बघा बरं का आनंद ह्या शब्दामध्ये पेपरला स्टेटमेंटसुद्धा आनंदच पाहिले मी माझ्या दृष्टिकोनातून आनंद हा एकमेव शब्द असा आहे की ज्याला तुलनाच नाही त्याला स्पर्धाच नाही ज्याला तुलनाच नाही सुख म्हटलं की दुःख आहे जय म्हटलं की पराजय पास म्हटलं की ना पास आहे सत्य म्हटलं की असत्य आहे प्रत्येकाला जोड शब्द आहे आनंदाला आहे का हो नाही सुख दुःख आनंदाला विरोधार्थी शब्द नाही आहे शोधून काढाल तुम्ही मराठी व्याकरण तो भाग वेगळा म्हणजे तुलनाच करायची नाही त्याला काय गाडी आहे त्याला काय घर आहे त्याच्याकडे एवढे पुस्तकं आहेत त्यांनी अभ्यासिका लावली त्याने क्लासेस लावले तो नगरला राहतो तो पुण्याला राहतो माझं काय मी गरीब माणूस आहे अरे तुलनाच करायची नाही इफ यू वॉन्ट टू मेक कम्पॅरिझन दॅन यू शूड मेक कम्पॅरिझन विथ युअर सेल्फ ओनली फक्त स्वतःची तुलना कर काल इथपर्यंत होतो आज त्याच्याहून पुढे आलो उद्या याच्याहून पुढे जाईन परवा त्याच्याहून पुढे जाईन कंटिन्यू आपल्या आपल्यामध्ये जेवढं वाचला शंभर प्रश्न पाठ झालेत कुठल्याही परिस्थितीमध्ये याचा विसर नको झोप कशी आहे ते हो येऊ शकत नाही म्हणजे तुमच्या ताब्यात नाही काय तुमचं शरीर तुमचं मन तुमच्या ताब्यात नाही का कंट्रोल करा ना स्वतःवर नियंत्रण ठेवा ना आमच्या वेळेस आलाराम होते ते घडीचे असे गोल फिरायचे टर्र वाजायचे बघितलं का कोणी घडी ती शनिमात दाखवतात किंवा जाहिरातीमध्ये दाखवतात बघा झोप येत होती भयंकर दीड पत्राची रूम होती सहा रुपये भाडं हैदराबादला शिकायला असताना शमशानाच्या काठा घाटावर आहे का झोप त्या भिंतीमध्ये फळी मारली खिळा मारला फळी बसवली त्याच्यावर तो अलार्म बसवला त्याला ती दुरी लावली बारीकशी एका बकिटात पाणी घेतलं त्या फळीवर ठेवलं बकेट अर्ध फळीच्या बाहेरनं अर्ध फळीवर आणि दोरी त्या बकिटाच्या खाली लावली कारण झोप येत होती घडी त्या खिळ्याला बांधून टाकली आणि त्या फळ्यावर ठेवली पहाट तीन वाजले की ते घडी ट्र वाजायची मला जाग आला की मी झोपत होतो बंद करून पुन्हा परत मग ते दोरी हळूहळू त्या घडीला गुंडाळी गेली त्या फिरकीला की त्या बकिटाला थोडासा टच आहे टच झालं की ते वरलं भरलेलं पाण्याचं बकेट अंगावर पडायचं सगळे कपडे भिजायचे गंमत किती छान आहे बघा बकेट पडायचं आणि मी उठायचो म्हणजे कोणीतरी पडायचं आणि कोणीतरी व्हायचं हे की नाही काही सूचना करता काय जे करता येईल ते करता येतं एवढं करून झोप येऊ लागली कांदा कापून जरा डोळ्यात घ्यावा म्हणलं पाणी त्याचं कापायला गेलो ब्लेड लागली ती हाताला जखम झाली माझा माझ्यावर इतका राग आला आणि माझं मला इतकं वाईट वाटलं आणि मला ठरवून ठेवलं की जोपर्यंत मोठ्यातलं मोठं यश मिळवणार नाही तोपर्यंत हे जखम बुजूच देणार नाही सहा वर्ष जखम सांभाळी मीठ घाल मिरची घाल झोप आली की पळायचो त्याला तुम्ही असं करावास अपेक्षित नाही आहे पण सांगतोय मी तुम्हाला की ठरवून ठेवायचं मला मिळवायचं आहे म्हणजे मिळवायचं आहे बारावीचा किस्सा सांगतो जर कम्पेअर करायचं ठरवलं आपण असं पुढे या बारावीचा किस्सा मी तुम्हाला आज पुढे या पुढे या पुढे मॅडम इकडे या बारावीचा किस्सा सांगतो तुमच्या लक्षात येईल जसं सरांनी सांगितलं ना अकरावी सायन्स वगैरे हो जिद्द कुठेतरी निर्माण करायला शिकलो पाहिजे आपण चाळीस टक्के बारकातला माणूस वडिलांना वाटलं की याने डॉक्टरच व्हायला पाहिजे इंजिनियर व्हायला पाहिजे सायन्समध्ये टाकलं अकरावीचं पूर्ण वर्ष गेलं मला काहीच येत नव्हतं काहीच कळत सगळं इंग्रजीतून होत होतं कारण बाउंड्रीवर पास झालतो पस्तीस मार्क घेऊन चाळीस टक्केमध्ये किती पडले असेल तुम्हाला अंदाज लागू शकतो ना आणि मला कॉमर्सला द्यायचं असं कॉलेजमध्ये चर्चा होती आणि त्याने सहज सायन्स शिकवणाऱ्या एका मॅडमनी बोर्डावर काहीतरी लिहिलं होतं मला निश्चित आठवत नाही पण आज थोडीशी बुद्धी वाढल्यामुळे माझ्या लक्षात येतं की असं काहीतरी असावं सी एच टू ओ फोर असं काहीतरी लिहिलं होतं आणि मला असा प्रश्न विचारला की विजय विजयकुमार व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड असा काहीतरी प्रश्न असावा मी उभा राहिलो आणि म्हटलं माय नेम इज विजयकुमार फड <laughs> तुम्ही हसलात तसा वर्ग हसला मॅडमला खूप राग आला मला काढून टाकला सांगितलं की कॉमर्समध्ये जा कॉमर्सचे सर घेत नव्हते साठच मुलाला ॲडमिशन होतं एकसष्टाव्या नंबरवर मला ॲडमिशन देण्यात आलं खूप वाईट वाईट परिस्थिती सगळे हसायच्या वर्गात गेले की एकसष्टावा विद्यार्थी त्यांनी लगेच तिथे परीक्षा घेतली चार दिवसातच परीक्षा सारख्या चालू असायच्या ओ सी ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आणि सगळ्यांचे पेपर दिले त्यांनी वीसपैकी पन्नाला पंधरा चौदा मार्क आणि माझा पेपर हातात धरला आणि एवढं एवढा अपमान केला आपल्या वर्गामध्ये असे होणार आले तसे होणार आले